बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईमधल्या चौपाट्यांवर अस्वच्छतेचं साम्राज्य पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर विद्यार्थी सामाजिक संस्था मिळून चौपाटीवर स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल दिवसभर आणि रात्रभर जे आहे ते गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आणि यामुळे विविध प्रकारचं निर्माल्य असेल किंवा सजावटीचं साहित्य असेल ते समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळत होतं आणि या सगळ्याची साफसफाई करताना हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत. तू काय सांगशील? आम्ही जैन कॉलेजच्या मास मीडिया डिपार्टमेंटकडून आलो आहोत. आम्हाला क्लीन मुंबई फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ वर्सोवानी सपोर्ट केलेला आहे आणि आमची हीच इच्छा होती हे करण्याच्या आधी आम्ही डिटॉर आमच्या फेस्टिवलच्या माध्यमातून आलो आहोत. आम्ही दरवर्षी करतो गिरगाव चौपाटीला आणि आमची हीच इच्छा होती की इथे गणपतीच्या विसर्जनानंतर जो कचरा होतो तो वर्षानुवर्षानंतर कमी होत गेला पाहिजे आणि आम्हाला तो चेंज दिसतो की यावर्षी थोडा कमी आहे तर असं कमी होत गेला पाहिजे आणि सण हा नुसता सण म्हणून साजरा केला पाहिजे आणि त्याचा जितकं जास्त आपण करू शकतो तितकं इको फ्रेंडली वेने तो आपण साजरा करू शकतो आणि तो केलाच पाहिजे. सण हा साजरी केलाच पाहिजे. आम्ही सगळे सण साजरी करताना आनंदात साजरी करतो पण ते झाल्यानंतर आपण निसर्गाबद्दल विचार करतच नाही. सगळे आता इथे आलेले भरपूर लोक आलेले सगळा कचरा करून गेले तर त्यांनी हा विचार केला पाहिजे की सण साजरी करताना आपण निसर्गाला विसरला नाही पाहिजे कारण ज्या देवासाठी आपण हे सण साजरी करतो हे निसर्ग पण त्या देवानेच बनवलेले आहे. सो त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत की साफ करून आम्ही समाजासाठी काही करू शकतो. श्रद्धा के साथ अगर हम ये भी सोचे कि हमें साफ सफाई भी करनी चाहिए, ये एक सीख अगर हमें बच्चों से बड़ों को मिल रही है तो बड़ों को ये स्वीकारना जरूरी है कि बड़ों से भी गलती हो सकती है, गलती कर रहे हैं और प्रदूषण बड़ों की वजह से ज्यादातर हो रहा है क्योंकि बच्चे आजकल इसके बारे में बहुत सोच रहे हैं. धन्यवाद ही सगड़ी बातचीत के लिए बदल. वीडियो जर्नलिस्ट सुमेश भालेराव सर, देवेंद्र कोल्हटकर, जी मीडिया, मुंबई. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.